तर मित्रांनो नमस्कार आज आपले आलेला पहिली भर करतोय साधारणतः 40 आव दिवस आज होऊन गेले आणि आलेला आपली पहिली भर करून झालेली आता ज्यावेळी आपण पहिली भर करतोय मित्रांनो त्यावेळी कोणकोणत्या काळजी घ्यायच्या किंवा कोणकोणत्या म्हणजे उपाययोजना करा केले पाहिजे पुढच्या वेळी किंवा ज्या गोष्टी करायच्यात आपल्याला त्या गोष्टी कोणकोणत्या करायच्या त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात आपल्यात सांगतो तुम्हाला पहिली गोष्ट आता फरणी मैसकी करून झालेली आहे आता एक कडेचे सरे आहेत ना जेणेकरून पाटातून निघणारं पाणी हे आपल्याला ह्या सरीने आपल्याला पूर्ण म्हणजे जे काही पावसाचं पाणी आहे ते प्लॉटच्या कडेच्या सरीने पूर्ण आपण असं काढून देतो आहे आता हे जी सरी आपली हे पूर्ण आपण खोल करणार आहे जेणेकरून डबल मारणार आहे जरी वरच्या साईडनं जरी पाणी आलं किंवा ह्या पावसाचं जर काही पाणी वरून जर आलं तर बरोबर ह्या सरीतनं आपल्याला निघून खालच्या साईडला निघून जाणार आहे आता खूप लोकांचं काय होतं आहे खूप लोकांनी आठव्या नव्या दिवशीच भरणी केली आहे ठीक आहे काही लोकांच्या प्लॉटची कंडिशन वेगळी असते म्हणजे तिथे पाणी साठते म्हणा किंवा ज्यांना वाट वगैरे नसते जर अचानक पाऊस पडला तरी रानाला घात येणार नाही अशा ठिकाणी खूप लोकांनी लवकर भरणी करून घेतल्या पण मी जी भरणी करतो ती कायम 40-45 दिवसानंतरच्या आसपासच करतो कारण की ज्यावेळी आपण पहिल्यांदा बेसल डोस दिलेला असतो तो बरोबर 40 दिवसापर्यंत व्यवस्थित पुरतो आणि पूर्ण उगवण झाल्याशिवाय मी भरणी करत नाही आता पूर्ण उगवण आपली बऱ्यापैकी 99% उगवण झालेलं आहे मला कुठेतरी एखादा क्वचित उगवणारा दिसतो आहे पण तो आता ह्याच्यामध्ये मुजला गेलेला आहे भरणी करताना तोसुद्धा लवकर आता एक 5-6 दिवसामध्ये बाहेर येईल आणि आता फुटव्याची स्टेज चालू होईल महत्त्वाचं मेन म्हणजे आपल्याला आले पिकाला 45 दिवसापासून 90 दिवसापर्यंत हे फुटव्याची अवस्था मित्रांनो झाली पाहिजे आता फुटवा लवकर येण्यासाठी कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजे आता रासायनिक खताची मात्रा दिली पाहिजे आता हे जे पाठीमागं आपलं जे प्लॉट दिसतं आहे हे आपलं चुनखडीयुक्त रान आहे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये साधारणतः 7.9 आसपास pH आहे मी रिपोर्ट चेक केल्यानंतर आणि त्याचा EC हा 0.33 आहे आणि सेंद्रिय कर्ब 0.80 दरम्यान आहे तर ह्या अशा जमिनीमध्ये आपल्याला आले पिकामध्ये खूप कष्ट घेतलं पाहिजे महत्त्वाचे मेन म्हणजे जे काही गोष्टी आपण करणार आहे ते प्रॉपर नियोजनानुसारच केलं पाहिजे तर तुम्हाला उत्पन्नामध्ये चांगली भर मिळेल आता आता ह्या भरणीला मी कोणता रासायनिक डोस घेतला ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ह्याच्यामध्ये 24-24-0 एकरी 2 बॅग त्याच्यासोबत अमोनियम सल्फेट एकरी 1 बॅग त्याच्यासोबत पांढरा पोटॅशियम OP हा 1 बॅग घेतला आहे लिंबोळीच्या 2 बॅग त्याच्यानंतर करंजी पेंड 1 बॅग घेतल्या त्याच्यानंतर सिलिकॉनची 1 बॅग घेतल्या महत्त्वाचं मित्रांनो सिलिकॉन घेणं खूप गरजेचं आहे कारण की आले पिकामध्ये रसोशी किडी जर असेल समजा नंतर येणाऱ्या किंवा पानं खाणाऱ्या आळे त्या अशा सिलिकॉन कोटिंग असणाऱ्या असेल ना तर बऱ्यापैकी कंट्रोल होते आणि दुसरी गोष्ट सिलिकॉन जर असेल तर पोटॅश अपटेक व्हायला चांगली मदत मिळते आता आणि त्यासोबत आता कीटकनाशक मी आत्ता घेतलं नाही कारण की मला कीटकनाशकाची काही गरज लागली नाही आत्ता तरी जेणेकरून मी जे काही करणार आहे ते बऱ्यापैकी जैविकच करणार आहे जेणेकरून ट्रायकोडर्मा मेट्राझिम आता सोडलं आहे आता इथून पुढच्या नियोजनामध्ये पण ते पण सोडणार आहे आता हे सगळं मिक्स करून मी काय केलं आहे मित्रांनो हे भट्टी लावून घेतली आहे महत्त्वाचे मेन म्हणजे 4-5 दिवस मी सेंद्रिय खतामध्ये भट्टी लावून घेतल्या आणि हे तुम्हाला दिसतं आहे ना ते बरोबर मी ह्याच्या सेंटरला बरोबर ड्रिपच्या लाईननं असं व्यवस्थित खत टाकत गेलो आहे हे खत टाकत गेल्यामुळे काय होईल आपलं कुठल्याही पोंग्यात वगैरे खत पडलेलं नाही त्यामुळे भांडी जळण्याचं किंवा ह्याचं प्रमाण आपलं होणार नाही महत्त्वाचं आणि अजून एक खोली किती घ्यायची आहे आपल्यात साधारणतः 9-10 इंच खोली घ्यायची आहे पहिली भरची आणि त्याची रुंदी किती घ्यायची आहे ते पण 9-10 इंच घ्यायचं आहे आपल्याला नंतरची जी काही भर लावणार आहे त्यावेळी जरा जास्त घेतली तरी चालेल जास्त खोली घ्यायची पहिल्यांदा गरज नाही कारण परत नंतर माती उचलण्याला खूप प्रॉब्लेम येईल अशा कडाकोरा पूर्ण मारून घेतो आहे प्लॉटच्या जेणेकरून आपल्याला जरी पावसाळ्याचं वगैरे पाणी आलं तरी ह्याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट महत्त्वाचं मेन म्हणजे आता काय करायचं इथून पुढचं नियोजन काय केलं पाहिजे तर पहिला ह्याच्यामध्ये आपण असं करणार आहे चिकट ट्रॅप बसवणार आहे म्हणजे जे चिकट सापळे असतात प्लॅस्टिकचे ते चिकट असतात ते आपण या प्रत्येक ठिकाणी साधारणतः हे बसवून घेणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला करीन काय समज कारण की आता 40-50 दिवसानंतर आपला कंदमाशीचा अटॅक हा आपल्या प्लॉटमध्ये वाढण्याची शक्यता ज्यादा आहे तर अशावेळी चिकट सापळं बसवायचं आहे त्याच्यानंतर व्यवस्थित ड्रिप हातरून घेणार आहे पहिले एक 5-4-5 दिवस फक्त पाणी देणार आहे कुठली रासायनिक मात्रा मी देणार नाही कारण आपण जो डोस दिला आहे त्याच्यावर व्यवस्थित होते आणि नंतर मग नियोजन मी फर्टिगेशन करणार आहे तो म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणजे 19-19 असेल 12-61 असेल 13-43 असेल या टप्प्याटप्प्याने मी करत जाणार आहे काही फवारणी असतील काही आळवणी असतील त्या पण ह्याच्यामध्ये आवर्जून करणार आहे
आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, रानाची जर मशागत चांगली असेल ना तरी बघा पडणारी माती तुम्हाला आत्ताच किती भुसभुशीतपणा पडते बघा, एकदम माती अशी मऊसूद पडते एकदम अशी. त्यामुळे रानाची मशागत आधी ज्या शेतकऱ्यांनी झाली आहे त्यांना कोणतीच काळजी करायची गरज नाही आणि चांगले करा. काही जर अडचण वगैरे आली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून करा. आणि महत्त्वाचं मेन म्हणजे खर्च कमी करा. अनाठान खर्च जो असतो आपला तो कमी करायचा शिका मित्रांनो. आले पिकामध्ये अफाट खर्च चालला आहे. खूप लोक रोज काही ना काही जर नवीन आळवणी नवीन फवारणी वगैरे घेत असतात. गरज असेल तरच कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी आळवणी करा, अदरवाईज करण्याची गरज नाही. आता ठीक आहे, मला काही ठिकाणी तुम्हाला दिसते पानं खाणारे वगैरे आळे तुम्हाला दिसते, पण आता ह्याच्यावर मी स्प्रे एखादा घेणार आहे कीटकनाशकचा, एखादा नीम ऑइलची वगैरे फवारणी जर घेतली तरी बऱ्यापैकी हा कंट्रोल होतो आहे. म्हणून मी सर्व ठिकाणी मारणं एकदम लगेच गरजेचं नाही ना. लगेच 5 दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक मारणे पण गरज नाही. आत्ता दिसायला लागले मला काल 2 दिवसामध्ये, कारण की जो काही पाऊस पडलेला होता ते पाऊस पडल्यानंतर किडीचा अटॅक वाढला. किडीचा म्हणजे किडीचं जी काही प्रजनन आहे ते ज्यादा वाढलं आणि नंतर ऊन पडलं, त्याच्यामुळे किडीला बरोबर वाव मिळाला खाण्यासाठी. तर आता मी नीमची फवारणी करून घेतल्यानंतर एखादा कीटकनाशकाचा स्प्रे घेईन. तो पण मी पहिल्यांदा कॉन्टॅक्टच घेईन, सिस्टमॅटिक घेणार नाही. ह्याच्यानुसार मी नवीन अपडेट देत राहीन, ते आपल्या ग्रुपवर देत राहीन. तर मित्रांनो, सर्वांना जर काही अडचण वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. अजून तुमच्यापाशी काही नवीन टेक्निक असेल ते पण शेअर कर, चला एकमेकाने शेअर करा. भविष्यामध्ये आले पिकामध्ये चांगले म्हणजे कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पन्न घेण्यासाठी आपण सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करूया. ठीक आहे, धन्यवाद.